ज्ञानगंगा अभयारण्यात 528 प्राण्यांची नोंद. वन्यजीव विभागातर्फे दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला ज्ञानगंगा अभयारण्यात प्राणीगणना करण्यात येते. यंदा बुद्ध पौर्णिमेच्या चंद्र आकाशात 528 प्राण्यांची नोंद करण्यात आली. उभारण्यात आलेल्या 43 मचानावरून पर्यटकांनी प्राणी दर्शनाचा अनुभव घेतलाय. प्राण्यांची गणना कोरोनामुळे 2 वर्षानंतर झाली. उन्हाळ्यात दिवसभरातून किमान एकदा तरी वन्यजीव पाणवठ्यावर येतातच. काही निशाचर प्राणी रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. पौर्णिमेच्या चंद्राच्या उजेडात ते सहज दिसू शकतात. त्यामुळे दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला वन्यजीवांची गणना केली जाते. अजिंठा पर्वत रांगेत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याने बुलढाणा शहराला वेढा घातलेला आहे. या अभयारण्यात विविध पाणी व पक्ष्यांसाठी पूरक वातावरण असल्याने अभयारण्यात विविध जाती प्रजातीचे पक्षी आणि प्राणी वास्तव्यास आहे. या प्राण्यांची गणना करण्याचा उपक्रम बुद्ध पौर्णिमेला आयोजित करण्यात आला होता. यासाठी वन विभाग आणि अभयारण्यात 43 कृत्रिम पाणवठे तयार करून त्यांच्याजवळ 43 मचान उभारले होते. दरम्यान पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या 528 प्राण्यांची नोंद घेण्यात आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. नोंद करण्यात आलेल्या प्राण्यांमध्ये बिबट 17, अस्वल 29, रानडुक्कर 134, सायाळ 9, ससा 73, भेडकी 7, निलगा 114, मोर लांडोर 66, चिंकारा 2, रानमांजर 4, माकड 42, काळवीट 2, हरिण 17, खवल्या मांजर 5, मसण्या 6 आणि 1 लांडगा अशा प्राण्यांचा समावेश आहे. जे काही बुद्ध पौर्णिमेला जो कॅन्सर्स होतो शिरगंती प्राण्यांची, त्यासाठी ह्या ज्ञानगंगा वाईल्डलाईफ सेंच्युरीमध्ये काल आलो. साधारण संध्याकाळ झाल्यापासून वेगवेगळे प्राणी आम्हाला दिसायला सुरुवात झाले. सर्वप्रथम आम्हाला 2 नर मोर आणि 1 मादी मोर दिसली. ते पाणी पित असताना त्याच शेजारी एक डुकरांचा कळप येऊन उभा होता, पण त्या डुकरांच्या कळपांनी मोर जोपर्यंत पाणी पित होते तोपर्यंत कुठेही त्यांना डिस्टर्बन्स आणलं नाही. म्हणजे प्राण्यांमध्ये खूप छान प्रकारे असा डिसिप्लिन दिसतो जो आपल्या मनुष्य प्राण्यामध्ये दिसत नाही. त्यानंतर डुकरांनी पाणी पिऊन गेल्यानंतर रात्री बऱ्याच वेळानंतर साधारण 8:30-9 वाजता एक मादी अस्वल आणि त्याचे 2 बछडे असे पाणी प्यायला त्या वॉटर सोर्सवर आले. आणि पाणी पिऊन गेल्यानंतर पुन्हा 1 वाजता पुन्हा तेच अस्वल आणि त्याचे 2 बछडे रात्री आले होते. आणि त्यानंतर सकाळी जेव्हा सूर्य उगवला त्यावेळेस भरपूर असे पक्षी आणि पक्ष्यांचा किलबिलाट त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटला. तर हे जे काय ज्ञानगंगा वाईल्डलाईफ सेंच्युरीमध्ये येऊन आम्हाला खूप असा चांगला अनुभव आला आणि आमची ही जी काय ट्रीप होती ही सफल झाल्यासारखी आम्हाला वाटते. आज ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा विभाग येथे आम्ही काल पर्यटनासाठी आलो होतो. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आम्ही आमच्या मुलासहित इथे आलेलो होतो. ह्या ठिकाणी रात्री आम्हाला बिबट दिसला आणि येथील सर्व कर्मचाऱ्यांचं अतिशय उत्तम सहकार्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. सिक्युरिटीसुद्धा अतिशय सुरेख होती.